ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी निकिता आणि तुम्ही पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री। पाहुयात नगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबात मध्ये। कोरोनाची दाहकता दिवसेंदिवस वाढत चालली असून कोरोनाच्या बचावासाठी साध्य व साधने महत्त्वाची असल्याचे मत पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांनी व्यक्त केले आहे। पारनेर तालुक्यातील कर्जुले हरिया या ठिकाणी श्री हरेश्वर ग्रामीण विकास ट्रस्ट व ग्रामपंचायतच्या विद्यमाने 100 बेडच्या कोविड सेंटरचे लोकार्पण पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी निरीक्षक बळप म्हणाले, कोरोना काळात साध्य व साधने महत्त्वाचे आहे, परंतु कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे ही साधने कमी पडू लागली आहेत। यासाठी शिस्त लावण्यासाठी आमचे पोलीस खाते कार्यरत आहेत, परंतु ग्रामीण भागातील जनतेने स्वयंशिस्त पाळणे महत्त्वाचे आहे। कोरोनाच्या बाबतीत गाफीलपणा नागरिकांमध्ये मोठा वाढला आहे। कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क सह सॅनिटायझरचा वापर केला पाहिजे। आपल्यामुळे आपले कुटुंब धोक्यात आले नाही पाहिजे, यासाठी विशेष प्रयत्न केले पाहिजे। यावेळी अहमदनगर जिल्हा प्रेस क्लबचे अध्यक्ष तथा दैनिक नगर सह्याद्रीचे संपादक शिवाजी शिर्के, एकनाथ दाते, सरपंच संजीवनी आंधळे, उपसरपंच मिनीनाथ शिर्के तसेच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते। शेजारच्या हॉलमध्ये आयसोलेशन सेंटर सुरू करण्यात आलेलं आहे। सदर आयसोलेशन सेंटरला CHO आणि तिथला वैद्यकीय स्टाफ आहे त्यांची पण पोस्टिंग झालेली आहे आणि लोकसहभागातून शिवाजी शिर्के सर, त्यांचं मित्रमंडळ आणि ग्रामस्थ यांनी उत्स्फूर्तपणे स्वयंसहभागातून सदर केंद्र चालू करण्यात आलेलं आहे। प्रत्येक गावामध्ये अशी तयारी झालेली हवी आहे, कारण लोकांकडून नियम पाळणं होईल नाही होईल, ज्या पद्धतीने स्पॉन्टेनियस ब्रेक झालेला आहे कोविडचा नवीन स्ट्रेनचा, तर त्या अनुषंगाने एक कोरोनाला हरवायची जय्यत तयारी म्हणून ज्या सुविधा उभारण्या आवश्यक आहे, तर त्या पद्धतीने कर्जुले हरिया गावाने जो आदर्श निर्माण करून दिलेला आहे की आयसोलेशन सेंटर गरजेचं आहे। लोक घरात राहिल्यावरती क्वारंटाईनचे नियम पाळत नाहीत, फिरत राहतात, उपचार वेळेवर होत नाहीत किंवा वेळेवर गोळ्या औषधं घेतली जात नाहीत, त्या सर्व सुविधा इथं उपलब्ध होणार आहेत। आणि ह्याच धर्तीवरती प्रत्येक गावाने जर आदर्श घेऊन असं पुढाकार घेऊन शिवाजी शिर्के सर आहेत, त्यांचं मित्रमंडळ आहे किंवा गाव ग्रामस्थ आहेत, यांनी आपापल्या परीने खारीचा वाटा उचलून जे केंद्र चालू केलं आहे आणि प्रशासनाने पण त्यांना मंजुरी दिलेली आहे, काही सुविधा पुरवण्याचा प्रयत्न केलेला आहे, तशा पद्धतीने प्रत्येक गावामध्ये जर झालं आणि गावाने उत्स्फूर्तपणे जर अशी स्वयंशिस्त लावून घेतली तर आपण कोरोनावर नक्कीच मात करू। वाढत आहे या जीवघेणा कोरोना संकटात सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्याबरोबरच ग्रामीण रुग्णालयात सुरू असलेल्या डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरसाठी आमदार आशुतोष काळे यांनी यापूर्वी देखील सर्वतोपरी मदत केली असून हा मदतीचा ओघ पुढे असा सुरू ठेवून पुन्हा 18,10,000 रुपये किमतीचे मशिनरी त्यांनी दिली। यामध्ये 5 बायपॅप मशीन, मॉनिटर, 3 पॅरो मॉनिटर, ऑक्सिजन लाईन 100 पोर्ट, सर्जिकल ट्रॉली, मेडिसिन क्रश कार्ड, ECG मशीन आदी साहित्याचा समावेश आहे, त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी आरोग्य विभागाला मोठा दिलासा मिळाला आहे। कोरोनाचं संकट दिवसेंदिवस बळकट होत असून सर्वांनी त्याच्यासमोर हात टेकलेत, यावर भाष्य करताना महसूल मंत्री थोरात म्हणाले की यावर एकमेव उपाय म्हणजे लॉकडाऊन चांगल्या पद्धतीने पाळणं, लक्षणं असलेल्यांना कोविड सेंटरमध्ये दाखल करणं आदी नियम आपण कडकडून पाळायला हवीत, तसेच राज्यातील सर्व नागरिकांना मोफत कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मिळावे यासाठी काँग्रेस आग्रही आहे, असं देखील महसूल मंत्री नामदार थोरात यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले। कोरोना महामारीचा वाढता फैलाव लक्षात घेता शेवगाव तालुक्यातील ठाकूर निमगाव येथे संपूर्ण गावचे निर्जंतुकीकरण करण्यात आले। गेल्या काही दिवसांपासून ठाकूर निमगाव येथे 50 अधिक कोरोना रुग्ण सापडले आहेत, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामपंचायतीमार्फत संपूर्ण गावाचे सॅनिटायझर करण्यात आले, तसेच विनाकारण व विना मास्क कोणीही फिरू नये असे आवाहन ठाकूर निमगावचे सरपंच यांच्याकडून करण्यात आले। आज पाथर्डी तहसीलदार यांना शिक्षक बांधवांनी निवेदन केले, त्यात त्यांनी म्हटले, शिक्षक वर्ग कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावाने विविध ठिकाणी ड्युटी करत आहेत, त्यांच्या आरोग्यासाठी त्यांना कोविड लसीकरण करण्यात यावे, त्यावेळी शिक्षक नेते शिवाजीराव ठाकरे, शिक्षक नेते बाबा काटकर, नेते भारत शिरसाट,
नेते निलेश क्षीरसागर व श्री दीपक वडेसर उपस्थित होते। या बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। गुड मॉर्निंग सह्याद्री। देशासह राज्यातील घडामोडी रोज सकाळी 8 वाजता फक्त न्यूज 24 सह्याद्रीवर। विश्रांतीनंतर आपले पुन्हा स्वागत वळूयात पुढील बातमीकडे। सभापती गोकुळ दौंड यांनी खासगी कोविड सेंटर उभारणीबाबत काही प्रश्न उपस्थित केलेत, त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या संतापजनक भावना देखील व्यक्त केल्यात। त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की जर कोविड सेंटर उभारूनही आम्ही पेशंटला बेडची व्यवस्था, 2 टाइमचे जेवण अशा विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देतो, तर मग प्रशासनाने वेळेत मेडिसिन टेस्ट किट व त्यांचा स्टाफ करून देणं ही त्यांची जबाबदारी आहे। तहसीलदार साहेबांनी सर्व खासगी कोविड सेंटरच्या ठिकाणी ऍडमिट पेशंट, रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन, वेळेत ऍम्ब्युलन्स कशी उपलब्ध होईल ही सर्व अधिकाऱ्यांना सूचना देऊन सर्व पेशंटची काळजी घेण्यात यावी व पॉझिटिव्ह असलेले पेशंट क्वारंटाईन करून त्यांचा जास्तीत जास्त फायदा कसा होणार व सर्व पेशंट कसे कमी होतील हे पाहणं गरजेचे आहे, अशा भावना त्यांनी त्यावेळी व्यक्त केल्या। अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागातील स्वर्गीय लोकनेते शिवनाथ अण्णा वैद्य हे स्वर्गीय लोकनेते गोपीनाथजी मुंडे यांच्या खांद्याला खांदा लावून भारतीय जनता पक्षाचे काम करणारे नेते, परंतु गेल्या 13 वर्षांच्या काळामध्ये अण्णांच्या राजकीय तालमीमध्ये तयार झालेले तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्याच्या राजकारणातील मातब्बार नेते देखील अण्णांच्या नावाखाली राजकारण करून गावच्या विविध विकास कामांमध्ये कामे खिचून आणून पर्यायाने गावचा विकास आजही करीत आहेत। अशा या शेवगाव तालुक्यातील बालमटकाळी येथील लोकनेते स्वर्गीय शिवनाथ अण्णा वैद्य यांच्या 13व्या पावन स्मृतीस गावोगाव कार्यकर्त्यांनी अभिवादन केले। कर्जत येथील रहिवासी जोहीन सलीम सय्यद यांचे राशीन रोडवर बहार नावाचे टायर पंचर दुकान आहे। या दुकानात ट्रकचे जुने 25 टायर कंपनी रिप्लेसमेंट साठी जमा करून ठेवले होते। 24 एप्रिलच्या रात्री ठेवलेले टायर अंधाराचा फायदा घेऊन कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेले, अशी फिर्याद सय्यद यांनी दाखल केली। पोलीस अधीक्षक चंद्रशेखर यादव यांनी अधिकारी व अंमलदार यांना तत्काळ सूचना व मार्गदर्शन करून हा गुन्हा उघड करण्याच्या सूचना दिल्यात। नेवासा तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे। या पार्श्वभूमीवर नेवासा पोलिसांनी व महसूल विभागाने शहरातील विविध भागातून बुधवारी सकाळी पोलीस व महसूल प्रशासनाच्या वतीने रूट मार्च काढण्यात आला। शहरातील मुख्य भागामध्ये हा रूट मार्च काढण्यात आला। कोरोना काळात सूचनांचे नागरिकांनी पालन करावे, तसेच पोलिसांना नागरिकांना सहकार्य करावे अशा सूचना यावेळी अधिकाऱ्यांनी दिल्या। सखे सोबती व्हॉट्सअप ग्रुपचे सामाजिक जाणीवा जागे करणारे ऍडमिन जुबेर पठाण यांनी 23 एप्रिल रोजी रमेश गुगळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड रुग्णांवर मोफत उपचार करणाऱ्या आरोळे हॉस्पिटलला मदत करण्याचे ग्रुपमध्ये आवाहन केले आणि मदत करण्याची मनोमनी सुप्त इच्छा असणाऱ्या सखे सोबती ग्रुपमधील सदस्यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून आपल्या परीने देणे चालू केले। मदतीचा ओघ चालू झाला बघता बघता एकाच व्हॉट्सअप ग्रुप मधून 27 तारखेला 125,000 रुपये ऍडमिन जुबेर पठाण यांच्याकडे ऑनलाइन पद्धतीने जमा झाले आणि जमा झालेली रक्कम आरोळे हॉस्पिटलला जमा करण्यात आली। जामखेड मधील एक व्हॉट्सअप ग्रुप आहे सखी सोबती नावाचं, त्याचे सदस्य सन्माननीय जुबेरभाई पठाण आणि त्यांचे सगळे सहकारी अतिशय नाविन्यपूर्ण उपक्रम त्यांनी केला। हा एक ग्रुप असा आहे की त्याचं एक अभिमानानं त्याचं नाव घेतलं पाहिजे, हा सखी सोबती ग्रुप आहे। या लोकांनी एक अभिनव योजना त्या ग्रुपच्या माध्यमातून मांडली आणि सगळ्यांकडून 1,25,000 रुपये आज आपण आरोग्य हॉस्पिटलला या ठिकाणी त्यांनी देणगी म्हणून दिलेली आहे। या बातम्यासह आपण इथेच थांबतोय। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।